तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्त्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही. ओबीसी आरक्षणात वाटेकरी नको अशी रोखठोक भूमिका घेणाऱ्या ओबीसी समाजाच्या आरक्षणावरच हरकत घेण्यात आली आहे. ओबीसींना दिलेलं आरक्षण अवैध असल्याचं सांगत ओबीसी आरक्षणाचं फेर सर्वेक्षण करण्याबाबतची याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाली. त्यावर उद्या सुनावणी होणार आहे. ओबीसी आरक्षणाचा कायदाच रद्द करण्याच्या या याचिकेमुळे ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष न्यायालयीन पातळीवर देखील पोहोचलाय. राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पेटला. ओबीसी आरक्षण रद्द करण्यासाठी याचिका. ओबीसींचं आरक्षण घटनाबाह्य असल्याचा याचिकेतून दावा. एकीकडे ओबीसी कोट्यातून कुणबी मराठ्यांना आरक्षण नको यासाठी राज्यभरातले ओबीसी नेते आक्रमक झालेले असतानाच ओबीसी आरक्षण रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाचे अभ्यासक प्राध्यापक बाळासाहेब सराट यांनी ही याचिका दाखल केली आहे. ओबीसींना दिलेलं आरक्षणच घटनाबाह्य असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. राज्यातील ओबीसी आरक्षणाचं फेर सर्वेक्षण करावं आणि ओबीसी आरक्षणाचा कायदा रद्द करावा अशी मागणीही या याचिकेतून करण्यात आली आहे. राज्यातलं जे ओबीसीला दिलेलं आरक्षण आहे ते घटनाबाह्य आहे आणि त्यामध्ये तर 23 मार्च 1994 जो जी आर काढून ओबीसी आरक्षणात जी 16% वाढ केलेली आहे ते मूळतः पूर्ण घटनाबाह्य आणि इंदिरा सहानी खटल्याचं व्हायोलेशन करणारी म्हणजे उल्लंघन करणारी आहे. सराट यांनी याचिकेतून केलेल्या या मागणीला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही पाठिंबा दिलाय. घटनाबाह्य आहे मी मागेही म्हणलो होतो की तुम्ही जे जास्तीच आरक्षण दिले हे कशाच्या आधारावर आणि काय निकषानं दिले. जर तुम्हाला आयोगानं जे केंद्रीय ओबीसी आयोगानं कायदेशीर आणि लोकशाहीच्या मार्गानं मंडल कमिशन गठीत केलं होतं त्यावेळेस मंडल कमिशनने 14 दिलं होतं वर्ष दिलेलं 16-17% आरक्षण घटनाबाह्यचे अतिक्रमण केलेलंच आहे ते 16 हे मत हे मग तर धक्काही लागायची गरज नाही तुम्हाला. याचिकेत प्रामुख्यानं 23 मार्च 1994 शासन निर्णयाला हरकत घेण्यात आली आहे. या शासन निर्णयानुसार ओबीसींना असलेलं 10% आरक्षण वाढवून 19% करण्यात आलं होतं. तर विमुक्त आणि भटक्या प्रवर्गांचं म्हणजे विजय एंटींचं आरक्षण 7%-11% वाढवण्यात आलं होतं. तसंच ओबीसीमधल्या वंजारी आणि धनगर या दोन जाती याच शासन निर्णयाद्वारे विजय एंटी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही आयोगाच्या अभ्यासाचा आधार घेण्यात आला नव्हता. त्यामुळे हा शासन निर्णय म्हणजे इंदिरा सहानी विरुद्ध भारत सरकार या ऐतिहासिक खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं सरळ सरळ उल्लंघन असल्याचं या याचिकेत म्हणण्यात आलंय. कारण कोणत्याही जातीला आरक्षण देताना त्या जातीसमूहाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून तपासलं गेलं पाहिजे अशी अट सर्वोच्च न्यायालयानं या निर्णयातून घातली होती. आता या याचिकेवर बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणी दरम्यान याचिकेत मांडलेल्या मुद्द्यांचा राज्य सरकार कशा पद्धतीनं प्रतिवाद करतं त्यावर ओबीसी आरक्षणाचं भवितव्य ठरणार आहे. डॉक्टर माधव सावरगावेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.